सर्व मित्रांना शुभ सकाळ। राहुल खैरमोडे व्लॉग्स यूट्यूब चॅनल वर मी राहुल आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आंबा लागवड समस्या आणि उपाय या सीरीज अंतर्गत आंबा बागेमध्ये केलं जाणारं व्यवस्थापन याच्याविषयी आपण माहिती घेत आहोत। साधारणपणे आंबा बागेमध्ये करावयाच्या अनेक गोष्टींपैकी महत्त्वाच्या असणाऱ्या अनेक बाबींवरती आपण आपल्या राहुल खैरमोडे व्लॉग्स या यूट्यूब चॅनल वरती आपण नियमितपणे आपण आंबा लागवडीविषयी माहिती देत असतो। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर सर्व शेतकरी बांधवांना विशेषतः आंबा उत्पादक शेतकरी बांधवांना मी प्रामुख्याने विनंती करेन आपल्या राहुल खैरमोडे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण या ठिकाणी आंबा लागवडीविषयी असणारी जी सखोल माहिती आपण नियमितपणे देत असतो त्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला नक्की प्रामुख्याने मिळत राहतील। लागवडीमध्ये प्रामुख्याने मानल्या जाणाऱ्या प्रमुख तीन तंत्रांपैकी छाटणी तंत्र हे अतिशय महत्त्वाचं आणि झाडाच्या दृष्टीनं खूप उपयुक्त असं तंत्र आहे असं म्हणायला हरकत नाही आहे। साधारणपणे जर नवीन लावलेल्या रोपांच्या पासून साधारणपणे वयाच्या 8 वर्षापर्यंत जर आपण झाडांची नियमित आपण जर छाटणी केलीत तर नक्कीच झाडाला एक विशिष्ट प्रकारचा आकार आणि त्याचा असणारा जो शाखा विस्तार असतो तो अतिशय चांगल्या पद्धतीनं होत असतो। आणि म्हणूनच या ठिकाणी वर्षातून दोनदा ज्या झाडांना फळधारणा होत नाही अशा 5 वर्षापूर्वीच्या झाडांना वर्षातून दोनदा आणि साधारणपणे ज्या झाडांना फळधारणा होते अशा झाडांसाठी वर्षातून एकदा तेही फळं काढल्यानंतर अशा पद्धतीनं ही छाटणी प्रामुख्यानं करावयाची असते। साधारणपणे बऱ्याच शेतकरी बांधवांनी जूनमध्ये या ठिकाणी नवीन आंबा लागवडी प्रामुख्याने केल्या असतील आणि मग या लावलेल्या नवीन झाडांची पहिली छाटणी केव्हा करावयाची असते याच्याबाबतच्या बऱ्याचशा शंका त्यांच्या मनामध्ये असतात। आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी नवीन लावलेल्या आंब्या झाडांची पहिली छाटणी केव्हा करायची असते याच्याबाबतची सखोल माहिती आज आपण आपल्या या स्पेशल अशा व्लॉगमध्ये पाहतो आहोत। मी आशा करतो आपण सर्वांना हा व्लॉग नक्की आवडेल। मधील एक महत्त्वाचं असं तंत्र आहे याच्याबाबतची माहिती आपण घेतली। मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं जर आपण आपल्या झाडांची जर नियमितपणे जर छाटणी केली तर या झाडाला एक विशिष्ट प्रकारचा चांगला आकार याच्यावरती असणारी शाखांची चांगली रचना ही प्रामुख्यानं निर्माण होत असते। महाराष्ट्रातील बऱ्याच आंबा उत्पादक शेतकरी बांधवांच्याकडून आंब्या झाडांना केली जाणारी छाटणी ही नेमकेपणानं केव्हा करावायची असते याच्याबाबत विचारणा होत असते। तर प्रामुख्यानं या व्लॉगच्या अनुषंगानं मी आपण सर्वांना या ठिकाणी सूचित करतोय की प्रामुख्यानं आंब्या झाडांची केली जाणारी छाटणी ही पावसाळा संपल्यानंतरच या ठिकाणी करणं खूप गरजेची आणि उपयुक्त अशी ठरते। बऱ्याच शेतकरी बांधवांनी पावसाळ्यामध्येच पावसाळा सुरू असतानाच या ठिकाणी छाटणी केली साधारणपणे मग त्याचे दुष्परिणाम सुद्धा या ठिकाणी त्या सर्व बांधवांना या ठिकाणी सहन करावे लागले। उदाहरण सांगायचं झालं तर ज्यावेळी आपण झाडाची छाटणी करतो त्यावेळी छाटणी केल्यानंतर आजूबाजूने या ठिकाणी असणारी जी पेऱ्यावरची गोलाकार पानांची रचना असते या गोलाकार पानांच्या रचनेमधून नवीन फुटवे हे प्रामुख्यानं येत असतात। या नवीन फुटव्यांना चांगली कोवळी पालवी सुद्धा येत असते आणि पालवी बरोबरच या ठिकाणी कवळी खोड सुद्धा या झाडावरती तयार होत असतात। मात्र पावसामधलं असणारं थंड वातावरण आजूबाजूला असणारे गवतावरचे किडे असतील या सर्व गोष्टींचा प्रादुर्भाव या कवळ्या पालवीवरती या ठिकाणी प्रामुख्यानं पाहावयास मिळतो। आणि नवीन आलेली कवळी पालवी मग ती पालवी कुरतडणे असेल किंवा साधारणपणे कोवळ्या खोडामध्ये या ठिकाणी किडीचा या ठिकाणी प्रवेश आतमध्ये होणं आणि पूर्ण खोड खराब होणं साधारणपणे काही वेळा या ठिकाणी येणारे जे कोवळे कोंब असतात या ठिकाणी पाऊस जर मध्येच थांबला आणि अचानकपणे जर ऊन पडलं तर अशा वेळी हे कोंब सुद्धा या ठिकाणी पूर्णपणे जळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि मग झाडाला नवीन येणारा फुटवा जर अशा पद्धतीने जर खराब झाला तर या झाडाच्या वाढीवरती खऱ्या अर्थानं खूप चांगला अनिष्ट असा परिणाम होत असतो असं म्हणायला हरकत नाही। म्हणून या ठिकाणी मी सर्व बांधवांना पुन्हा एकदा सूचित करतो की जर आपण नवीन आंबा उत्पादक जर शेतकरी बांधव असाल तर नक्कीच या ठिकाणी कुणाच्या चुकीच्या म्हणण्यानुसार छाटणी न करता आंब्या झाडांची केली जाणारी पहिली छाटणी ही प्रामुख्यानं पावसाळा संपल्यानंतरच करणं खूप उपयुक्त ठरतं।